नमस्कार, मी अनिता। अनिता सुपर हेल्दी किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज मी साखर आंबा बनवून दाखवणार आहे। चला बघूया रेसिपी। साखर आंबा बनवण्यासाठी एक मोठी कच्ची कैरी घेतलेली आहे। हे जी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। साल काढून खिसून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ही साखर घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेले आहे। तर हे खिसून घेऊया आपण कैरी। अशा प्रकारे आपला खिसून आंबा तयार झालेला आहे। आपण बनवूया खिस। आपण खिसलेला खिस ह्याचा आंब्याचा आपण मोजून घेऊया। तेवढी साखर घ्यायची आहे। दोन वाटेला थोडं कमी खिस भरलेला आहे आपला। आपण साखर तेवढीच टाकणार आहे त्यात। असं आधी परतून घ्यायचंय थोडं झाले परतून। आपण ह्यात साखर घालूया। एक वाटी फुल भरून घेतलेली थोडी साखर घालणार आहे आपण। अजून आपण थोडी एक वाटी आणि थोडी साखर घालणार आहे। हे व्यवस्थित हलवून घ्यायचं। ही साखर विरघळली आपण चांगलं शिजवून घ्यायचं। ह्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं। आपण शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपलं शिजून तयार झालं साखर आंबा। हे आपण काढून घेऊया प्लेटमध्ये। अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे साखर आंबा। खायला खूप टेस्टी लागतो। ह्याची चव आंबट गोड अशी लागते। व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।